राहणार आहे. म्हणून मंगेश पाडगावकर म्हणतात की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उघवून सुद्धा नभापर्यंत पोचलेलं. हे नभापर्यंत पोचलेलं प्रेम तुमच्यापर्यंत पोचवायला मी माझ्या गायक कलाकार समीर दळवीनं बोलवतोय. गाणं खूप सुंदर आहे आणि हे गाणं आहे राधा आणि श्रीकृष्णाच्या पवित्र प्रेमाची साक्ष म्हणजे गवळण. आणि गवळण आहे ही तुम्हाला आमच्या बरोबर गायची आहे. आणि शब्द इतके सोपे आहेत, राधा ही बावरी हरीची. रंगाचे रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते, ऐकून तान विसरून मान ही वाट कुणाची बघते. या सप्त सुरांच्या लाटे वरुणी सारी कुणी होय, राधा ही पावरी हरीची. राधा ही पावरी हरीची, राधा ही जोरदार टाळ्या जाऊ द्या. एकत्र एकत्र मला ऐकायचं आहे, तुम्ही पण वाजवला तरी चालेल. एकत्र गावात राहता होऊन जाऊ द्या. हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाणी झुलताना, चिंब चिंबले हावरुणी श्रावण धारा झरताना. आदर बळणारा रंग माझीचा मनास बिलगुण जाई, हा उन्हाळ वारा बोज प्रीतीचे गाणे सांगुण जाई. या सप्त सुरांच्या राजे वरुणी सारी गुणी होय, राधा ही बावरी हरी. राधा ही राधा ही बावरी हरी, राधा ही बावरी. आजही जिया करोतळी सूर वेडचे कुणावती, तुझसा मोही जाताना उग्या पावले गीत म्हणते. स्वप्न असे की सत्र म्हणावे राधा हरपुण लाई, आ चंद्र तांदणे ढगाडणी प्रेमतयांचे पाई. या सप्त सुरांच्या लाटे वरुणी सारी कुणी होय. विसरले रे, विसरले विसरले गाण्याच्या नादामध्ये. समोर माझ्या प्रेक्षक बसलेत आणि माझ्या डाव्या हाताला पण प्रेक्षक बसले. दादा दादा सगळ्यांनी गायचं इथे जरा सांभाळून, आपल्या कार्यक्रमाचे निर्माता बसले जरा सांभाळून. कोण आहेत? अच्छा हा हा आपले निर्माते जरा साहेब शांत गुरुकर शांत आहेत एकदम. तुम्ही गाणार ना राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी. बघूया आवाज तुमचा जास्त मोठा की ह्यांचा. तुम्ही पण बिंदास गायचं आणि ते सगळ्या जेवढ्या बायका बसलेल्या हसतायत ना, तुम्हाला तुमच्या नवऱ्याची शपथ गायलाच लागेल आता तर गाणारच. चला वन टू या सप्त सुरांपासून सुरुवात करा. नाही आपण रंगात रंगतो, तुमच्या सर्वांचा आवाज ऐकायचा आहे. हा हे आपलेच आहेत ना सगळे आपले आहेत. मी इकडे जातो तुम्ही इकडे. ना ना पहिले इकडून सुरुवात करूया. हा साहेब. रंगाते रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते, ऐकून दान विसरून मान ही वाट कुणाची बघते. या सप्त सुरांच्या लाटे वरुणी सारी कुणी होय. एक नंबर तुम्हाला, एक नंबर. आता इकडे इकडे आता इकडे आता इकडे आता इकडून इकडे. हा मला या आजी जाम आवडले. आजी
नमस्कार। काय ना, प्रेक्षक जोपर्यंत कार्यक्रमात इन्वॉल्व होत नाही ना तोपर्यंत कुठल्याच कार्यक्रमाला मजा येत नाही। आजी नमस्कार। हा नातो आवडला तुम्हाला, त्याला तुमच्याकडे ठेवून द्या, आम्हाला जाम त्रास देतो। तुम्ही आता आमच्यावर गायचा, तुमचा आवाज आता ह्यांच्यापेक्षा मोठा पाहिजे। ओके, 1 2 3 4 क्या बात है, तुमच्यात पण खूप जोर आहे, कमी नाही तुम्ही ह्यांच्यापेक्षा। हे तर एक शेर आहे, तुम्ही सव्वा शेर आहेत। आता मला बघायचं आहे, मी तुमच्या या गावामध्ये, हे आपल्या गावाचं नाव काय, श्रीवर्धन आहे, श्रीच्या नावामध्ये म्हणजे सगळं काय सगळं शुभच होणार आहे। तर आता सगळ्यांनी मिळून गायचं आहे। मागे शिवरायांची मावळे तयार। हा, हे जे भगवे सदरे घातलेत ना, हे शिवरायांची आधुनिक मावळे आहेत, बरोबर आहे की नाही? तर सगळ्यांनी गायचं आमच्या बरोबर आणि रिदमॅटिक टाळ्यांबरोबर सगळे एकत्र, 1 2 3 4 राधा हे बावरी, हरी जी राधा हे बावरी, ओ राधा हे बावरी, ओ राधा हे बावरी। मजा आली ना प्रेक्षकांना? सुशील दादा, या श्रीवर्धन मध्ये ऑर्केस्ट्रा करण्याचं खूप भीती वाटते का? एक वर्ष आपण इकडे कार्यक्रम केला की इकडे लगेच कलाकार तयार होतात आणि स्वतःचा ऑर्केस्ट्रा उघडतात। कोण आहेत रे ते?